पाहून बघ, छान आहे टेस्ट, क्रिस्पी झाली. हॅलो गाईज, गाईज आजची जी रेसिपी ती आहे फ्रँकी. सो मी आज फ्रँकी बनवणार आहे, ते पण वेज फ्रँकी बनवणार आहे गाईज. सो त्याच्यासाठी लागणारा साहित्य मी तुम्हाला सांगते. हे आलू टिक्की आहे जे मॅक्सचा आपण यूज करतात ते, किंवा तुम्ही याच्यामध्ये चायनीज पकोडे असतात ना ते सुद्धा तुम्ही याच्यात घेऊ शकता. सो आता माझा टाईम नाही आपल्याकडे झटपट आपल्याला करायचं, सो मी हे मॅक्सचं आलू टिक्की फ्राय करून घेतले. ओके, आणि याच्यासाठी एकदम बारीक कट केलेले कोबी लागेल आपल्याला. कोबी घेतले, आता इथे मी घेतले चिली फ्लेक्स, म्हणजे आपल्या पिझ्झा बरोबर आपल्याला हे भेटतं ना. सो हे चिली फ्लेक्स मी घेतले, आणि हा चिंगचा मसाला. ॲक्च्युली हे ना आपले मॅगीमध्ये आपण जे एक्स्ट्रा पाउचेस, म्हणजे जे मसाल्याचे पाउचेस असतात जे कधी कधी मी वापरत पण नाही, सो तेच पाउच मी आता घेतलं आहे. सो हे मी आता ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. हे माझं गव्हाचं पीठ आहे, इथे मैदा घेतला आहे गाईज. सो म्हणजे हाफ वाटी गव्हाचं पीठ आणि हाफ वाटी मैदा. सो हा मसाला मी त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे. ओके, आणि ह्याच्यामध्ये जरासा तेल ॲड करणार आहे आणि जरासा मीठ ॲड करून ह्याचा मी डफ डो बनवून घेणार आहे. ओके, सो हा माझा झाला चपातीचा डो. आणि इथे मी घेतले स्टफिंगसाठी पटॅटो, हे उकडलेले पटॅटो आहेत, बॉइल्ड पटॅटो आहे गाईज. सो ह्याच्यामध्ये आपल्याला हे जी चिली फ्लेक्स आहे, सो मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे चिली फ्लेक्स, आणि ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ ॲड करायचं आहे थोडासा. तुम्ही ह्याच्यामध्ये ऑर्गॅनो पण ॲड करू शकता गाईज. ओके, आता सध्या माझ्याकडे संपलं आहे तर मी नाही ॲड करत आहे, पण तुम्ही ॲड करू शकता. इवन ब्लॅक पेपर पावडरसुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता, तुमच्यावरती जे मसाला अवेलेबल असेल तुम्ही ते ॲड करा गाईज. इवन लाल तिखटसुद्धा ॲड करू शकता ह्याच्यामध्ये. ओके, सो आता मी ह्याच्यामध्ये हे ॲड करत आहे चिली फ्लेक्स. ओके, सो आता हे पण मी ॲड करून घेते, आणि ह्याला मी पिठाला मळून घेणार आहे. ह्याच्यात जरासा मीठ आणि जरासा तेल ॲड करून हे पूर्ण पीठ आपल्याला पाणीनेच मळून घ्यायचं आहे. ओके, सो हे करून घेते, आणि लागणारा टमॅटो सॉस. हे आमचं सेंजम मीठ आहे, सो ते ॲड करत आहे गाईज, आणि थोडासा तेल ॲड करूया. ओके, आता हे पाणीने आपल्याला मळून घ्यायचं आहे. आता गाईज आपला पीठ छानपैकी मळून झाला एकदम. आता आपल्याला याचे छोटे छोटे गोले करून आणि एकदम पातळ अशी ना चपाती लाटून घ्यायची आपल्याला. आणि ह्याला आपल्याला तव्यावर चपाती कसा करतात तसंच आपल्याला बनवायचं आहे, पण जास्त शिजवायची नाही. मी तुम्हाला दाखवणार आहे कसा करायचं आहे. फ्रँकीचा डो आता आपला रेडी झाला आहे, तुम्ही बघू शकता. ओके, चला आता आपण इनर फिलिंग तुम्हाला दाखवते पटॅटोची, ती कशी करायची. आता हा बटाटा मी घेतला आहे, ह्याच्यामध्ये आपण आता चिली फ्लेक्स ॲड करणार आहे आणि मीठ ॲड करणार आहे. जर तुम्हाला लाल तिखट, इवन तुम्हाला गरम मसालासुद्धा, गोडा मसालासुद्धा तुम्ही याच्यात ॲड केला ना गाईज, खूप सुंदर टेस्ट येतो. ओके, सो हे तुमच्यावरे तुम्हाला काय काय म्हणजे मसाल्यामध्ये ॲड करायचं, जे मसाला अवेलेबल आहे तुम्ही ॲड करा गाईज. असं काही नाही म्हणजे तुम्हाला टेस्ट नाही येणार किंवा असं काही नाही. ओके, चला आता आपण सुरू करूया. आता गाईज आपण चिली फ्लेक्स ॲड केलं आहे, थोडासा लाल तिखट ॲड करत आहे मी एकदम जरासा, आणि जरासा मीठ ॲड करूया आपण, आणि हे पण मॅश करून घेऊया. जसं आपण आलू पराठा बनवतात तसंच सेम मॅश करून आपण घेऊया ह्याला. आता गाईज आपली फिलिंग पण रेडी झाली आहे, आता आपल्याला फक्त चपात्या करून घ्यायचे. जे फ्रँकीला चपाती लागते ते कशी करतात ते तुम्हाला मी दाखवते. आता गाईज हे पहा, आपण लाटून घेतलं आहे, एकदम पातळ लाटलं आहे. आता ह्याची म्हणजे ह्याच्यावरती एक प्लेट आपण एक दाखवते तुम्हाला. पहा, आपलं लाटून झालं आहे. आता आपल्याला एकदम राऊंड शेप पाहिजे, तो आपण ताट घेतली आहे, ते ताटाचा मी आता शेप घेत आहे. आता मग आपण हे कट करायला घेऊ, कारण मोबाईल मी हातात पकडलं आहे, स्टँड तुटला आहे माझा ते पहा. सो हे आता आपल्याला आता कडा काढून घ्यायचा साईडचा, हे पहा असं काढून घ्यायचं आहे. आणि एकदम राऊंड फ्रँकीची चपाती रेडी झाली आपण, ही बघू शकता ते बघा. सो आता आपल्याला एकदम पातळ अशी लाटून घ्यायची, एकदम पेपरसारखी पाहिजे, एकदम एकदम पातळ. ओके, हे पहा गाईज एकदम पातळ अशी पाहिजे. सो आता आपण हे तव्यावर भाजून घेऊया. फ्रँकी ॲड करायचं, फ्रँकीची चपाती. ओके,
आणि जास्त नाही शिजवायचा. एक साईडला थोडासा म्हणजे असे बबल्स आले ना त्याला, सो टर्न करायचं आणि एक दोन मिनटं शिजवायची आणि मग काढून घ्यायचं चपात्या. ओके, ही पहा गाईज, आता आपली फ्रँकीची चपाती रेडी झाली आहे. ओके, अशी एवढी शिजवायची आपल्याला. सो आता हे पूर्ण मी करून घेते. कमीत कमी सात सात काय आठ चपात्यात माझी करून हे पूर्ण रेडी करून मग तुम्हाला दाखवते पुढची स्टेप. आता गाईज, सर्वात पहिलं आपल्याला बटर ऍड करायचं आपल्या एक एक पोळीला म्हणजे, आणि टर्न करूया. बटर दोन्ही साईडनी लावा थोडा थोडा. आता हे आहे शेजवान सॉस, एकदम जरा जरासा घ्या, जास्त घेऊ नका कारण तिखट आहे. तुम्ही टॅमॅटो सॉस सुद्धा घेऊ शकता ह्याच्यामध्ये गाईज. आता हे जे स्टफिंग आहे आपल्या बटाट्याचं ते एकदम थोडा साईडलाच तुम्ही हे करा, कारण मग आपल्याला फोल्डिंग करायला बरा पडतो. ओके, आता ह्याच्यामध्ये आपली आलू टिक्की आहे, ती आलू टिक्की आपल्याला ॲड करायची गाईज. ओके, आता ह्याच्यावर आपल्याला मेयोनीज ॲड करायचं. होममेड आहे, होममेड आपला मस्त लागतो खायला पण छान. आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला तुम्ही चीज ग्रेट करून ॲड करा गाईज. आता माझ्याकडे ग्रेटेड चीज नाही, सो मी स्लाइस चीज ॲड करत आहे ह्याच्यामध्ये. हे पहा, ओके, सो हे पहा, असा एक इथे ठेवा, असा ह्याच्यावर आणि एक इथे. ओके, त्याच्यावर आपण थोडीशी कोबी ॲड करूया. ओके, सो आता आपल्याला टर्न करायचं. टर्न करताना ही बाजू अशी घ्या, मग ही असं गरम आहे, जाम गरम आहे. आता हे एक साईड आपल्याला शिजू द्यायचं चांगलं, थोडासा गॅस कमी ठेवते. आणि आता ह्याच्यावर थोडासा आपल्याला बटर लावायचं आहे गॅस. ओके, आता दोन्ही साईडनी मस्त आपण ह्याला शिजू देऊया. आता गाईज, आपण टर्न करूया. तरी बाजूला आपल्याला छान पैकी त्याला शिजू द्यायचंय. हे पहा गाईज, आता आपला फ्रँकीज रेडी टू ईट. ह्याच्याबरोबर तुम्ही टॅमॅटो सॉस द्या किंवा असा पण तुम्ही पकडून खाऊ शकता. घरी एकदा ट्राय करा गाईज, खूपच छान आणि टेस्टी लागते. फ्रँकी एक खाल्ला ना तर पोट भारी एकदम मस्त करून जातो, एकदम फुल मील आहे गाईज. हे नक्की ट्राय करा, तुम्हाला असे फिलिंग पण दाखवते. हे पहा, चीज पण छान मेल्ट झाला आहे. ओके, नक्की ट्राय करा गाईज. ओके, अँड प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल गाईज. थँक्यू. हो ना, छान आहे, टेस्ट क्रिस्पी झाली आहे ना एकदम का.